EWS मराठा समाजाला याचा फायदा मिळाला पाहिजे ही गोलमेज परिषदेमध्ये ठराव पास करून घेतलेला आहे। EWS चे फायदे मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, सुप्रीम कोर्टातून स्टे उठत नाही, तोपर्यंत मिळावेत फायदे अशी आमची मागणी आहे। काल जो विषय काही संघटनांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडून लावून धरला होता की EWS आम्हाला नको, पण त्यांची मागणी चुकीची आहे। कारण त्यांनी जे सांगत होते सुपर न्यूमररर मेथडच्या माध्यमातून राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षणामध्ये वेगळ्या पद्धतीने आरक्षण द्यावे, पण सुप्रीम कोर्टानं 2005 कुठल्याही राज्य सरकारनं सुपर न्यूमररर मेथडचा वापर करून अशा पद्धतीनं आरक्षण देता येणार नाही असा यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सुपर न्यूमररर मेथड या राज्य सरकारला वापरता येणार नाही। एक दुसरी, आज मराठा समाजाच्या आरक्षणाला स्टे असल्यामुळे मराठा समाज हा पूर्ण वंचित राहिलेला आहे। मराठा समाजाला ताट दिलेला असताना ते ताट काढून घेण्यात आलेला आहे वाढल्यानं, त्यामुळे आज मराठा समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे। गोलमेज परिषदेमध्ये मराठा समाजानं येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद राहणार आहे, त्यासाठी आमचा राज्याचा दौरा चालू आहे। आम्ही सरकारला एक विनंती करतोय की तुम्ही EWSचं आरक्षण तात्काळ लागू करा, नोकर भरती तात्काळ बंद करा आणि मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ज्या भोगस केसेस झालेल्या आहेत त्या तात्काळ तुम्ही माघारी घ्या। या 3 गोष्टी जरी आम्हाला 4-5 दिवसांमध्ये सरकारनं करून दिल्या तर कदाचित 10 तारखेच्या बंदवर आम्ही विचार करू, अन्यथा 10 तारखेला महाराष्ट्र कसल्याही परिस्थितीत कडकडीत बंद करायसाठी आम्ही सगळ्या समाज बांधवांच्यापर्यंत जाऊन त्यांचं प्रबोधन करून कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेने महाराष्ट्र बंद करायची आम्ही हाक दिलेली आहे। नाही मला तसं वाटत नाही, पण संभाजी महाराज हे राजे आहे, ते शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि त्यांनी सगळ्या संघटनांना आपल्याकडे बोलवून त्यांच्या सगळ्यांची मतं घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाण्यापूर्वी किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी सगळ्या संघटनेंची मतं घ्यायला पाहिजे होती। त्यांनी काही संघटनेचं ऐकून मिसगाईड झाल्यामुळं त्यांनी तो काल विषय लावून धरलेला आहे। छत्रपती दोन्ही पण कोल्हापूरचे छत्रपती असतील आणि साताऱ्याचे छत्रपती उदयन महाराज असतील, यांनी आता ज्या पद्धतीने मराठा समाजाला टिकू देतात, ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये भाग घेतात तिथपर्यंत ठीक आहे, त्यांनी याचं नेतृत्व करू नये असं माझ्यासारखा सामान्य माणूस म्हणेल। जर मराठा समाजाचं नेतृत्व एखाद्या राजांच्याकडे आलं आणि मग त्यांच्याकडे धनगर समाज आला, ओबीसी समाज आला, भटके विमुक्त आले, तरी त्या समाजाच्या नेतृत्वसुद्धा त्यांना करावं लागेल आणि ह्या सगळ्या संघटना वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं आपले समाजाचे विषय लावून धरत असताना आपण कुठल्याही एका समाजाचं नेतृत्व न करता तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचं नेतृत्व ऑलरेडी महाराज म्हणून करतात, राजे म्हणून करत आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी योग्य आहे आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका ग्राउंड लेवलला आम्ही आहे। रस्ता रोको करा, टायरी पेटवा, अंगावर केसेस घ्या, मेळावे बोलवा, हे काम आम्हाला दिलेलं आहे, आम्ही आमचं काम करतो आहे।